भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत धोकादायक वळण पुन्हा चर्चेत पनुमरे वारुण येथील सोनावळीच्या ओढ्यावरील पुलाचे धोकादायक वळण अजून किती जणांचे घेणार जीव काल झालेल्या अपघातात पुन्हा एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला शेडगेवाडी चांदुली या जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गावच्या हद्दीत सोनवळी ओढ्याजवळ असणाऱ्या पुलाजवळ अत्यंत तीव्र व धोकादायक वळणावर काल झालेल्या अपघातात एका तरुण दुचाकी स्वराचा मृत्यू झाला आहे या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने तसेच रस्ता अपुरा असल्याने व दोन्ही बाजूने वळणावर झाडांची गर्दी वाढल्याने तसेच चांदोली होऊन शेडगेवाडीकडे येताना वळणावर तीव्र उतार तर त्याचबरोबर शेडगेवाडीहून चांदोलीकडे जात असताना वळणावर चढ अशी परिस्थिती या पुलाच्या पाठीमागे पुढे असून ही बाब रस्ते बांधकाम विभागाच्या का बरी लक्षात येत नाही आणि याचाच फटका वाहन चालकांना बसत आहे येथील जवळच राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या मते येथे येणाऱ्या वाहन चालकाचा सदर ठिकाणी येताच अचानकपणे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन दुभाजकावर आदळल्याचे किंवा पुलावरून खाली कोसून झालेल्या अपघातांची संख्या मागील पाच ते सात वर्षात साठ ते सत्तरचा आकडा सोडून पुढे गेली आहे तर या झालेल्या अपघातात पंधरा ते वीस लोकांना स्वतःचा प्राण गमवावा लागला आहे काल पुन्हा झालेल्या या अपघातामुळे पुलावरील धोकादायक वळण चर्चेत आले आहे तसेच वळणावरच रस्त्याच्या कडेने दोन्ही बाजूने दाट झाडी असल्याने तसेच या ठिकाणी वारंवार घडणारे अपघात रस्ते बांधकाम विभागाच्या निदर्शनास ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तर काही वेळा आंदोलन करून आणून देऊन देखील रस्ते बांधकाम विभाग डोळे झाकपणा करत असल्याने त्यांच्या कामाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम विभागाकडे असूनही दुरुस्तीकडे का दुर्लक्ष दुरुस्ती करीत आहेत अभियांत्रिकी दृष्ट्या ते वळण चुकीचेच पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून पनुमरे फाटा येथील पुलाजवळील अत्यंत तीव्र असलेले वळण चर्चेत आहे अत्यंत धोकादायक असलेल्या या वळणावर सातत्याने अपघात होत आहेत याच वळणावर अपघात होऊन काही चार चाकी तर काही दुचाकी थेट पुलावरून खाली पडून मोठे अपघातही झाले आहेत जसा मूळ रस्ता आहे त्यानुसार पूल करण्यात आला आहे मात्र दृष्ट्या सदरचे तीव्र वळण चुकीचेच असल्याचे काही जाणकारांचे मत आहे